इकडे शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे, कारण विधान परिषद आमदारांच्या अपात्रता सुनावणीवरून आता पेच निर्माण झालाय. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया या तिघांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे या तिघांनाही अपात्र ठरवण्यासाठी अनिल परब यांच्याकडून विधिमंडळ सचिवालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सभापतीपद रिक्त आहे. नीलम गोऱ्हे या उपसभापती असल्यानं त्यांना याचिकेवरची सुनावणी घेता येणार नाहीये आणि त्यामुळे सुनावणी कोण घेणार असा कायदेशीर पेच निर्माण झालाय. त्यामुळे तिघांची आमदारकी रद्द करा यासंबंधीच्या याचिकेच्या सुनावणीला विलंब होतोय. आता विधान परिषदेतल्या या कायदेशीर पेचासंबंधी ठाकरेगड सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी करत आहे. या तिघांचं पिटिशन याच्यावरती कुठली कारवाई अजून झालेली नाही. या बाबतीमध्ये रिमाइंडर आम्ही देतोय. या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर जसं खालील सभागृहातल्या आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तसंच या तिघांच्या बाबतीत आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24